सटाणा शहरातील एक अल्पभूधारक शेतकरी हिरामन सोनवणे यांच्या कांद्याच्या चाळीमध्ये आता आलेलो आहोत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोठा काबाड कष्ट करून रात्रपहाट करून त्यांनी कांदा साठवून ठेवला. कांद्याला भाव नसल्यामुळे त्यांनी हा कांदा साठवून ठेवला आणि कुणीतरी आज्ञा दिसमान रात्री येऊन या ठिकाणी आपण बघू शकतात की युरिया फेकून या संपूर्ण 30 ट्रॉली कांद्याचं नुकसान या ठिकाणी या शेतकऱ्याचं झालेलं आहे. अगोदरच कांद्याला नसलेले भाव आणि प्रचंड दुष्काळी परिस्थिती, त्यामुळे आगामी काळात कांद्याला भाव मिळतील म्हणून या हिरामन सोनवणेंनी 30 ट्रॉली कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. मात्र कोणीतरी अज्ञात इसमानं, त्याला खरं तर समाजकंटक म्हटलं पाहिजे अशा एका अज्ञात व्यक्तीनं या कांद्याच्या चाळीवर युरिया फेकून या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आहे. प्रवीण पवार, NNP न्यूज साठी सटाणा.